भारतातील सर्वात जुन्या वाघांपैकी एक असलेल्या राजा या वाघाचा सोमवारी पहाटे उत्तर बंगालमधील बचाव केंद्रात वयाच्या 25 वर्षे आणि 10 महिन्यांचा असताना मृत्यू झाला. राजा सुंदरबनमधील मातला नदी ओलांडत असताना त्याच्या डाव्या पायाला मगरीने चावा घेतला होता. सुंदरबनमधून जलदापार वनविभागाच्या दक्षिण खैबरी येथील रॉयल बंगाल टायगर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचारासाठी राजाला आणण्यात आले होते, जिथे त्याने सोमवारी अखेरचा श्वास घेतला.